नमस्कार, मी अशोक मोरळे. पोलीस नावाच्या संवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत प्रशांत कनोजिया. खरं तर दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या, त्याचबरोबर वाहनाची संख्या देखील वाढत आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये एखाद्या वेळेस अपघात झाला तर ॲम्ब्युलन्सला देखील रस्ता मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावरतीच पुण्यामधील काही तरुणांनी एकत्र येत ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्स ही नावाची संकल्पना साकार केली आहे. खरं तर हे संपूर्ण हेल्प रायडर्स आहेत, ते आपापल्या परीने शहरातील विविध भागामध्ये अपघात झाल्यानंतर त्या ॲम्ब्युलन्सला दवाखान्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावं यासाठी मदत करतात. नेमकी ही संकल्पना काय आहे, कशा प्रकारे त्यांना ही संकल्पना सुचली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज 2 ते 2.5 महिन्यामध्ये तब्बल 2000 पुढे सर्व हे हेल्प रायडर्स आहेत ते सहभागी झाले आहेत. ही चळवळ पुण्यामध्ये सुरू झाली आणि ह्या चळवळीचं व्यापक स्वरूप पुढं धारण करत अगदी औरंगाबाद असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल, या ठिकाणी हे सर्व स्वयंसेवक कार्यरत आहेत. खरं तर यामध्ये परिचयाचं वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, त्यामुळे कोणाचे जास्त संबंधही नाही आहेत. मात्र ज्या ठिकाणी अपघात घडतो त्या ठिकाणी हे जे सर्व हेल्प रायडर्स आहेत ते तातडीनं दाखल होतात आणि रुग्णांना मदत करतात. ही संकल्पना आपण आज कनोजिया यांच्याकडनं समजून घेणार आहोत. सर, स्वागत आहे आपलं पोलीस नावाच्या संवाद या विशेष कार्यक्रमामध्ये. एकंदर काय सांगाल, कशा प्रकारे हे तुम्हाला संकल्पना सुचली आणि तुम्ही ती प्रत्यक्षात उतरवली? या संकल्पनेच्या मागे 2 कारणं आहेत. एक, सोलापूरला एक 10 मुलगाचा अपघात झाला होता, त्या घाशामध्ये काहीतरी अडकलं होतं आणि ट्रॅफिकमध्ये ॲम्ब्युलन्स अडकल्यामुळे त्याचा ॲम्ब्युलन्समध्येच जीव गेला. आणि नंतर त्याच्या 4-5 दिवसांनीच आपले जे पुणे शहराचे आयुक्त आहेत सौरभराव यांचा पाषाण रोडला जो अपघात झाला, त्यांना 20 एकही गाडी मदतीला थांबली नाही. नंतर एक ओला कॅबनी त्यांना मदत केली आणि हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलं. तर ह्या ज्या 2 बातम्या आहेत त्या खरं मानायला फार चटका लावून गेला की मदतीला लोकं इतकी बारक्या मुलांचे अपघात झालेत तरी मदतीला काय येत नाही. त्यामुळे त्या दिवशी रात्री आम्ही एक सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल केला. एक प्रवीण पागारे म्हणून माझे मित्र, आमच्या दोघांची चर्चा झाली की आपण एक ही जी सामाजिकमध्ये एक हे झालेली आहे, म्हणजे मदत करायला जी भीती वाटते आहे किंवा मदतीला लोकं पुढं येत नाही, त्यासाठी आपण हेल्प रायडर्स एक चळवळ आपण उभी करू. आणि 26 मेला आम्ही तो ग्रुप आम्ही व्हॉट्सअपला शेअर केला. शेअर केल्यानंतर त्याच दिवशी जवळजवळ 200 ते 250 तरुण आम्हाला सहभागी झाले. आमचा एकमेकांचा परिचय नव्हता, पण आमचा सगळ्यांचा जो मेसेज होता की आम्हाला मदत करायची आहे, आणि लवकरच तो कार्यरत झाला. बऱ्याच ठिकाणी मदत चालू झाल्या आणि आम्ही हेल्प रायडरला अशा सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येकाकडे एक शिट्टी असावी, त्यांनी त्यांचं काम करावं. पण जेव्हा म्हणजे तो रस्त्यावरनं जात असेल आणि त्याला ॲम्ब्युलन्स कुठं ट्रॅफिकमध्ये अडकलेली दिसली किंवा अपघात झालेला दिसला, तर पहिला मदतीला हेल्प रायडर गेला पाहिजे, हाच एक विचार आम्ही त्यांच्यामध्ये दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतो आहे. एकंदर या तुमच्या चळवळीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याची कशाप्रकारे तुमच्यामध्ये सहभागी होता येतं आणि त्या संदर्भातली नियमावली काय आहे? आपण व्हॉट्सअपला लिंक शेअर केलेली आहे, आमचे कुठलेही अटी नाही. आता आम्ही ह्यामध्ये सर्व राजकीय पक्ष, सामाजिक काम, बरेच विद्यार्थी सगळेजण, म्हणजे आमचा एकमेकांचा परिचय जरी नसला तरी आम्ही एका ग्रुपवरती आहोत. ह्याच्यामध्ये आम्ही राजकीय हे ते सगळे कपडे उतरून आम्ही ह्यामध्ये काम करतो आहे, कारण आम्हाला एक समाजामध्ये जी एक गॅप राहिली आता, म्हणजे आपण पहिलं पुण्यात ही परिस्थिती नव्हती. आपण मुंबईला जेव्हा जात होतो तेव्हा बघत होतो की ॲम्ब्युलन्स अडकली सिग्नलला तरी कोणी मदतीला धावत नाही, पण ती हळूहळू परिस्थिती आपल्या पुण्यात आली. पण आम्हाला ती जी परिस्थिती आहे ती पुसून काढायची आहे. ॲम्ब्युलन्सला अडथळा आलाच नाही पाहिजे हाच एक आमचा उद्देश आहे आणि त्याच्यावरती आम्ही काम करतो आहे. आता ही चळवळ जशी पुण्यात चालू आली तशी औरंगाबाद, लातूर, पिंपरी चिंचवड, आता ठाण्यातलेही काही लोक आम्हाला संपर्क, बऱ्याच शहरातनं फोन येतात. ही म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात चळवळ ही उभी राहील थोड्या दिवसांनी. त्याच्यामध्ये हजारो शेकडो लोकांचे किंवा 10 जरी प्राण वाचले आमच्या चळवळीमुळं तरी आम्ही धन्य झालो आम्ही असं समजू. 3 कालावधी तुम्हाला आता होईल, मे मध्ये काहीतरी तुम्ही ह्या सर्व 26 ह्या चळवळीला सुरुवात केली, त्याच्यामध्ये दाखल होता 2000 टप्पा तुम्ही गाठलेला आहे. पुण्यामध्ये चालू केलेली चळवळ आहे तुमची, एकंदर पुण्यापासून औरंगाबादचा टप्पा तुम्ही कसा गाठला? औरंगाबाद म्हणजे फेसबुक सोशल मीडियाद्वारे, म्हणजे सोशल मीडियामुळे औरंगाबादचे काही मित्र आहेत, त्यांनी ते वाचल्यानंतर ते म्हटले आम्हालाही सहभागी व्हायचं आहे. मग ती त्यांनी ते औरंगाबादला मेसेज पाठवला. औरंगाबादचे आत्ता 3 ग्रुप चालू झालेत, म्हणजे 256 कॅपॅसिटी असते, 256 जवळजवळ 550 पुढं ते सगळी संख्या गेलेली आहे. नंतर असंच लातूरलाही सोशल मीडियाद्वारे आता फेसबुकला टाकले, म्हणजे पोस्ट केल्यानंतर बऱ्याच शहरातली म्हणतात की आम्हालाही ह्या चळवळीत काम करायचं आहे. एक सामाजिक चळवळ आहे आणि आम्ही ते हेल्प रायडर एक चळवळच म्हणू, कारण ही खूप मोठी चळवळ आहे. ह्याच्यातनं अनेकांचे आम्हाला प्राण वाचवायचे आहेत.
खरं तर एरवी आपण पाहिलं असेल, एखादा अपघात झाला तर त्या ठिकाणी आपण जायचं का नाही हा विचार करतो, कारण की भलतीच भानगड नको बाबा, पोलिसांचा सशमेरा माग्या लागेल, पोलिसांच्या प्रश्नाला उत्तरं द्यावी लागतील. यामुळे बहुधा जे माणसं आहेत ते अपघात झालेल्या व्यक्तीला मदत करण्याची टाळतात. त्यामुळं अशा प्रकारच्या चळवळी उभारणं गरजेचं आहे. एकंदर हे काम करत असताना आपल्याला कशा प्रकारचा अनुभव आहे? आता तुम्ही जसं म्हटलं की पोलिसांचा अनुभव, आम्हाला बऱ्याच जणांनी संपर्क साधला की मी मदत केली होती पण माझ्यावरतीच पोलिसांनी मला चौकीत बसवून ठेवलं. म्हणजे एक किस्सा सांगतो की हार्डीकर हॉस्पिटलला एक पेशंट विद्यापीठ रोडला अपघात झाला होता, त्यांना दोन जणं त्याला ॲडमिट केलं हार्डीकर हॉस्पिटलला. हार्डीकर हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानंतर त्यांचा नंबर हे लिहून घेतला. एकतर हॉस्पिटलमध्ये जो माणूस नेतो त्यांच्याकडनं ते डिपॉझिट मागितलं जातं की तुम्ही पहिले डिपॉझिट द्या मगच ट्रीटमेंट चालू करू. आणि नंतर पोलिसांनी त्यांना बोलून घेतले की त्यांची चेन गेली, अंगठी गेली आहे. त्यानंतर त्या पेशंटनी स्वतः सांगितलं की ह्या लोकांनी आमचा जीव वाचवला आहे, तुम्ही त्यांना त्रास देऊ नका. आता जर खरं तर हायकोर्टाचे आदेश आलेत की तुम्ही मदत येईल, पण ही जी म्हणजे एका पोलिसांच्या दडपशाहीमुळं जर तो मदत करायचा जर थांबला तर हा विचार फार चुकीचा आहे. आम्ही त्यांनाही ग्रुपमध्ये सामावून घेतलं, त्यांच्या मनात जो शंका होती ती आम्ही दूर केली. आणि आम्ही असं ठरवलं की असं कुठं झालं, हेल्प रायडरने मदत केली आणि पोलिसांनी त्यांना जर बोलवलं असेल तर आम्ही सर्व हेल्प रायडर त्या पोलीस स्टेशनला जाण्याची आम्ही तयारी दाखवलेली. अजून आत्तापर्यंत तसा प्रसंग आलेला नाही आहे, पण आला तर आम्ही सगळे संघटित होऊन हेल्प रायडर त्या हेल्प रायडरच्या मदतीला जाऊ. एकंदर आत्तापर्यंत किती प्रकारे तुम्ही म्हणजे रेस्क्यूज म्हणू आपण त्याला थोडक्यामध्ये, कारण की ॲम्ब्युलन्सला मार्ग करून देणं अशा प्रकारचे किती कामं पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा औरंगाबाद असेल या शहरामध्ये केली? आत्तापर्यंत जवळजवळ 80 वर तो आकडा गेलेला आहे. परवाच्या पालखीतच आम्ही हेल्प रायडरला अलर्ट केलं होतं की सगळ्या हेल्प रायडरने अलर्ट राहावा, कारण बरेचसे ॲम्ब्युलन्स अडकू शकतात. कारण विश्रांतवाडीपासून जो पट्टा आहे आपला ज्ञानेश्वर पादुका चौक किंवा FC रोड, तर त्या भागात सगळे हेल्प रायडर अलर्ट होते. पण एक घटना अशी झाली की फुलेनगरला दोन ॲम्ब्युलन्स अडकल्या, तर आमचे हेल्प रायडर आहेत बाळासाहेब आयवळे, रुपेश गोलपे, दत्ता माळी, असे 5-6 हेल्प रायडर आमचे तिकडे होते. त्यांनी BRTचा डिवायडर जो होता तो म्हणजे त्या वारकरी पण मदतीला आले, पोलीसही मदत, तो डिवायडर काढून त्या दोन ॲम्ब्युलन्स त्यांनी बाहेर काढल्या आणि त्या हॉस्पिटलला रवाना झाल्या तिकडनं. का होतं जर कारण परिस्थिती अशी होती की तो अजून 3 तास तरी त्यांना हलता येत नसतं इतकं ट्रॅफिक जाम होतं. पण त्याच्यातनं आमच्या हेल्प रायडरने ते ॲम्ब्युलन्स काढल्यानंतर म्हणजे आम्हाला धन्यवाद, म्हणजे त्या पेशंटचे नातेवाईकांचे जे आश्रू येतात तेच आमच्यासाठी धन्यवाद आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व काम मोफत चालतं आहे, ना कुणाचा पैसा नाही आहे त्याला, ना कुठलं काय नाही. एक प्रकारचं आत्मिक समाधान आपण खरं म्हणू ना ते यामधून तुम्हाला मिळतं आहे का? खरंच आहे. म्हणजे मी एक आता मध्ये जंगली महाले रोडला एक वयस्कर ग्रस्तांचा अपघात झाला होता, त्यांचा पाय टोटल फ्रॅक्चर झाला होता. तिथं अनेक नागरिक गोळा झाले. एकतर आपले म्हणजे एक माणुसकीची एक काय होतं की आपण त्यांना पाणी पाजलं म्हणजे सगळं केलं, पण बऱ्याच ठिकाणी पाणी पाजूनही त्या पेशंटला त्रास होऊ शकतो. कारण त्यांचं वय जास्त असेल, त्यांना हार्टचा त्रास असेल, तर पाणी त्यांनी घेतल्यानंतर त्याच्या बॉडीमध्ये ते वेगळ्या प्रकारे आणि तो अजून सिरियस होऊ शकतो. म्हणजे माझी आपल्या माध्यमातून एक विनंती आहे की असा जर कुठं अपघात झाला तर पाणी पाजू नका, त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडा पण त्यांना पाणी पाजू नका. कारण काय होतं त्यांची बॉडीची जी हीट असते आणि पाणी पाजल्यानंतर त्यांना अजून गंभीर इजा होऊ शकते. मी तिथं गेल्यानंतर त्यांना ते लोकं पाणी पाजत होते, तर मी त्यांना थांबवलं, म्हटलं आपण ॲम्ब्युलन्स म्हणा. ॲम्ब्युलन्स 108 फोन लावल्यानंतर त्यांनी जिल्हा कुठला आहे काय अशी बरीचशी चौकशी करतात. तर मी म्हटलं की आपण त्यांना रिक्षात टाकू, त्यांचं हार्डीकरला कोणतरी डॉक्टर होते, पण ते अक्षरशः देवाचं नाव घेत होते, म्हणजे जय गुरुदत्त गुरुदत्त असे नाव देत होतो. आणि मग जेव्हा मी त्यांना रिक्षेतनं टाकून आम्ही दवाखान्यात नेलं, पुणे हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट केलं, त्यांचे उपचार त्यांच्या मुलांना बोलवलं, तोचपर्यंत ते देवाचं नाव घेत होते. मग आम्ही त्यांना पोहोचवल्यानंतर त्यांना जेव्हा बरं वाटलं तर ते म्हटलं मी देवाचं नाव घेत होतो आणि तुम्ही आमच्या मदतीला आले. म्हणजे ते आम्हाला इतकं आम्हाला समाधान आहे ह्या कामाचं. आणि ही चळवळ आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नेणार आणि ह्याच्यामध्ये शेकडो जणांचे प्राण वाचवणार, हा खरंच याचा आम्हाला फार अभिमान आहे. खरं तर एखादा अपघात झाल्यानंतर लोक पोहोचत नाही ही वस्तुस्थिती आहे, मात्र आता लोक त्यामध्ये जागरूक होत चाललेले आहेत. मला असं विचारायचं आहे तुम्हाला की ही संपूर्ण जी तुम्ही कार्यपद्धती आहे, तुम्ही जे काम करतात त्यामध्ये डॉक्टरांचं मार्गदर्शन तुम्ही कधी घेता का? की सुरुवातीला जिथं अपघात झालेला आहे ते व्यक्ती तर पडलेले आहे, मात्र त्या व्यक्तीला तिथं रेस्क्यू कसं करायचं, तिला हॉस्पिटलपर्यंत कसं न्यायचं, यासाठी काही प्रशिक्षण वगैरे तुमच्या जे सर्व समन्वयक आहेत त्यांना देण्याचं तुमचं पुढील काळामध्ये काय प्रयोजन आहे का, किंवा ते तसं तुम्ही घेतात का? आता पुणे शहरात पण आम्ही बऱ्याच डॉक्टरांशी संपर्क साधला आहे. डॉक्टर बुटाला म्हणून त्यांनी आम्हाला तयारी दाखवली की तुम्हाला इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस जो कोर्स आहे की बाबा अपघात झाल्यानंतर जो मेडिकल तुम्हाला जागेवर ट्रीटमेंट त्याचा कोर्स आम्ही घ्या
देण्याचं, नंतर MGM जे औरंगाबादचं आहे त्यांनी आमच्या हेल्प राईडात औरंगाबादला त्यांनी जागा उपलब्ध करून दिलेली आहे, त्यांचा ट्रेनिंग शेड्यूल त्यांचा ठरलेला आहे. औरंगाबादची ट्रेनिंग आम्ही MGM हॉस्पिटलमध्ये आम्हाला ते मोफत देणार आहेत. पुणे शहरात आम्ही आता बरेचसे डॉक्टर आम्हाला सांगतात की त्याच्यावरती आमचं प्लॅनिंग चालू आहे. आम्हाला हेल्प रायडर हा प्रत्येक हेल्प रायडरकडे एक शिट्टी, त्याच्याकडे फर्स्ट एड किट असावं आणि एक छोटा ऑक्सिजनचा एक कॅन असतो तोही त्याच्याकडे असावा एमर्जन्सीला. असं आम्ही टोटल हे करतो आहे. आम्हाला बरेचसे म्हणजे लायन्स क्लब झाले, रोटरी क्लब झाले, या सगळ्यांनी पण आम्हाला सांगितले की पाहिजे ती मदत आम्ही करायला तयार आहे. असं बरेचसे सामाजिक संस्था आम्हाला मदतीला येत आहेत आणि त्याच्यामुळे ही चळवळ व्यापक होते. खरं तर या रायडरची दुसरी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे अशी आहे की ह्या टीममध्ये जे 2000 मेंबर आहेत त्या मेंबरचे सर्व ब्लड ग्रुप जे आहेत ते यांच्याकडे आहेत. इमर्जन्सीच्या कालावधीमध्ये जर कोणाला रक्ताची गरज भासली तर तात्काळ त्या ठिकाणी ते उपलब्ध करून देण्याचं देखील सर्वात मोठं काम या चळवळीच्या सर्व समन्वयाकडून करून दिलं जात आहे. जाता जाता काय आव्हान असेल सर्व या लोकांना, की जे गर्दीमध्ये एखादी ॲम्ब्युलन्स अडकलेली असते ती मोठ्यानं सायरन देत असते मात्र आपण थोडे पण देखील हालत नाही, अशा प्रकारची परिस्थिती, अशा प्रकारचे प्रसंग आपण अनेकदा पाहिलेले आहेत. तुमच्याकडनं किंवा तुमच्या सर्व टीमकडनं एकंदर सर्वांसाठी कशा प्रकारचं आव्हान असेल? माझं आव्हान पुणेकरांना व महाराष्ट्रात सर्वांना आहे. ॲम्ब्युलन्समध्ये जो माणूस असतो त्याला एक एक सेकंद महत्त्वाचा आहे. आपल्याला थोडा उशीर झाला तरी चालेल, आपण घरी थोडा उशीरा पोचलं तरी चालेल, पण त्या माणसाला जीव जाण्याची शक्यता असती. त्याचं एक एक सेकंद म्हणजे एक एक तासासारखा आहे. त्याच्यामुळं आपला थोडा वेळ वाया गेला तरी चालेल. तुम्ही डावीकडं आणि अजून एक विषय आहे की लोक काय करतात, डावीकडं पण साईडला घेतात, उजवीकडं पण साईडला घेतात. कायम उजवीकडनं ॲम्ब्युलन्सला मार्ग दिला पाहिजे, आपली गाडी डावीकडं पार्क केली पाहिजे. असं पुणेकरांना माझं आव्हान आहे की ॲम्ब्युलन्सचा सायरन वाजला की एकतर सिग्नल चालू असला, सिग्नल बंद असला, मागं सायरन वाजला तरी पोलिसाच्या भीतीने हे होत नाही. पण मला एक सांगणं आहे की पोलीसही कारवाई करत नाही, कारण मागं जर इमर्जन्सी म्हणून तुम्हाला ते सिग्नलवरनं जाऊ शकता, पण बरेच जण काय होतं की किती सायरन वाजला, हॉर्न वाजवला तरी ते सिग्नल तोडत नाही. खरं तर तो सिग्नल तुम्ही स्वतःहून नाही तोडत, इमर्जन्सीसाठी तोडावा लागतो आहे. त्यामुळं इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स असली तर कृपया तुमची गाडी डावीकडे पार्क करा आणि ॲम्ब्युलन्सला पहिली वाट द्या. हे होते ॲम्ब्युलन्स हेल्प रायडरचे समन्वयक प्रशांत कनोजिया. खरं तर सोशल मीडियाचा अतिशय प्रभावीपणे वापर करून समाजातील सर्व लोकांना आपलं काम करत असतानाच इतर देखील सामाजिक कार्य त्यांच्या हातातनं घडावं म्हणून ते सर्व लोकांना एकत्रित बांधून ठेवण्याचं ते काम करत आहेत. यातूनच ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्स समन्वयकाचा जन्म झाला आणि ही जी व्यापक चळवळ आहे ती पुण्यापुरती किंवा औरंगाबादपुरती मर्यादित न राहता ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता पसरत आहे.